राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। हरे कृष्णा 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 हरे हरे। मुरली वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह झालेली भजन संध्या यामुळे शनिवार रात्रीपर्यंत कृष्ण जन्म सोहळा उत्साहात सुरू होता। इस्कॉन तर्फे रावेत येथील राधाकृष्ण मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यात आली। इस्कॉनच्या वतीने शनिवारी श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। रावेत येथील श्री श्री गोविंद धाम इस्कॉन मंदिरात शनिवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला रावेत सह शहरातील विविध भागातील हजारो भाविक उपस्थित होते। भाविकांसाठी दिवसभर दर्शन चालू ठेवण्यात आले होते। संध्याकाळी 7 वाजता भजन, 8 ते 11 राधाकृष्णाचा अभिषेक, रात्री 12 वाजता महाआरती केली गेली। भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। मंडपामध्ये ग्रंथ प्रदर्शन ठेवण्यात आले होते। त्याचबरोबर धार्मिक पूजा विधीची सामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती। रावेत मधील मंदिरात 3 तास अभिषेक चालला। सायंकाळी 6 ते 12 दरम्यान महामंत्रोच्चारण करण्यात आले, त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला। या सोहळ्यासाठी हजारो भाविक बसू शकतील असा भव्य मंडप घालण्यात आला होता। सुंदर देखाव्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले। जन्माष्टमीचा उद्देश हाच आहे। कधीकधी आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव म्हणजे काय। अर्थात आज आपला देखील जन्म होतो। आपल्या जन्मामध्ये आणि भगवंतांच्या जन्मामध्ये खूप मोठं अंतर आहे। भगवंतांचा जन्म हा दिव्य असतो आणि भगवंतांनी केलेल्या ज्या लीला आहेत, या लीलांचं श्रवण करून, त्यांचं स्मरण करून आपण या भौतिक जगातल्या दुःखातून बाहेर पडू शकतो। गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोविंद। अभिषेकाच्या दरम्यान माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळ, रावेत प्रभागाचे कार्यक्षम नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रबळ दावेदार माजी नगरसेवक युवा नेतृत्व शेखर ओवाळ आदींसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या मंदिराला भेट दिली। इस्कॉन मंदिरात सायंकाळी 6 पासून भजन संध्या, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, पंचमहाभिषेक, गंधर्व नाटिका व महाप्रसाद वाटप झाला। इस्कॉन मंदिराच्या वतीने कृष्ण जन्माष्टमी पर्यावरण पूरक साजरी करण्यात आली। श्रीकृष्णाच्या विविध लीला आणि मंदिराची माहिती दर्शविण्यासाठी कोठेही फ्लेक्सचा वापर केला गेला नाही, त्याऐवजी कापडी फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते। भाविकांना महाप्रसादासाठी झाडांच्या पानांपासून तयार केलेल्या द्रोण आणि पत्रावळ्यांचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे जन्माष्टमी सोहळा पर्यावरण पूरक ठरला।